स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाची संचिका अद्यापही मार्गी लागलेली नाही, त्यावर लेखा विभागाने शेरा मारल्याने काम थांबले असल्याचा आरोप उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाची संचिका अद्यापही मार्गी लागलेली नाही, त्यावर लेखा विभागाने शेरा मारल्याने काम थांबले असल्याचा आरोप उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. ही संचिका सभागृहात मागण्याची सूचनाही केली, मात्र लेखा अधिकारी संजय पवार यांनी नियमानुसार मी याचिका दाखवू शकत नाही असे सुनवत सर्वांना झटका दिला. ही याचिका सादर करून खुलासा करत नाही तोपर्यंत सभापतींनी बैठक तोकूब केली. स्थायी समितीच्या बैठकी दरम्यान त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची संचिका लेखी विभागात का प्रलंबित ठेवली आहे असा प्रश्न केला. तसेच ही संचिका सभागृहात मागून प्रशासनाकडून खुलासा घ्यावा अशी मागणी यावेळी केली. त्यावर खुलासा करताना लेखाधिकारी संजय पवार म्हणाले, आयुक्तांकडून 3 दिवसांपूर्वी संचिका आपल्याकडे आली असल्याचे पवार स्थायी समितीच्या बैठकीत म्हणाले. किमान 2 महिने म्हणजे 60 दिवस काय करत होतं प्रशासन? जेव्हा एखादं टेंडर आपण आपल्या चुकीमुळे रिजेक्ट करतो, ती आपली चुकी होती, टेक्निकली आपण व्यवस्थित चेक केलं नाही, त्याच्यानंतर त्याचं टेंडर लगेच काढायला पाहिजे ना. म्हणजे 60 दिवस 2 महिने आपण काय करत होतो? 2 महिने कोणाची वाट पाहत बघत होतो आपण? कशाची मान्यता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यता? वरिष्ठ म्हणजे कोण? मग आयुक्ताला एवढे 60 दिवस कशासाठी लागले त्याच्यात? म्हणजे आरोप जर या ठिकाणी आयुक्ताला एवढ्या गंभीर विषयाला जो भावनिक मुद्दा आहे त्याचा टेंडर काढा, जर फक्त रिटेंडर करायचं होतं काहीच नव्हतं त्याच्यावर, त्याला जर 60 दिवस लागत असतील त्याचा खुलासा कोण करणार? आयुक्ताकडून घ्या खुलासा, का 60 दिवस लागले?